लक्षपूर्वक ऐका बुजुर्ग लोकांनी सांगितलेल्या 70 गोष्टी। नंबर 1, तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा, यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटी सारखी समस्या होणार नाही। नंबर 2, नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास आठवडाभर केळीचे साखरेच्या दुधासोबत सेवन करा, ही समस्या लवकरच दूर होईल। नंबर 3, भूक न लागण्याची समस्या असल्यास गरम पाण्यात काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्या, यामुळे भूक लागेल। नंबर 4, जास्त थंड पाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात। नंबर 5, जर तुम्हाला अशक्तपणा जाणू लागला तर 2 खजूर मिसळून दूध प्याल्याने अशक्तपणा दूर होतो। नंबर 6, रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते। नंबर 7, कच्च्या लसणाची चव चांगली लागत नाही, परंतु त्याच्या सेवनाने आपल्या फुफ्फुसात सूज, संसर्ग आणि जखमा यासारख्या समस्या उद्भवत नाहीत। नंबर 8, जर तुमचा घसा दुखत असेल किंवा तुमचा आवाज नीट येत नसेल तर कच्चा पेरू जाळून खा, तुमचा घसा बरा होईल। नंबर 9, जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदापासून बनलेल्या शेकचे सेवन करा। नंबर 10, कोमट पाण्यात टॉवेल भिजून 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा, असे केल्याने ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स दूर होतात। नंबर 11, सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यायल्याने तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमची मेटाबॉलिझमची गती वाढते। नंबर 12, मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्याने केस लांब आणि दाट होतात। नंबर 13, हरभरा भाजून खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते। नंबर 14, खजूर आणि दुधाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। नंबर 15, डोकेदुखी असल्यास भात खाणे टाळावे। नंबर 16, फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे आम्लपित्त होते आणि जळजळ देखील होऊ शकते। नंबर 17, रोज एक पेरू खाल्ल्याने पोट नेहमी स्वच्छ राहते। नंबर 18, गरम चपाती किंवा गरम भातासोबत दह्याचे सेवन करू नये। नंबर 19, मनुका खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात। नंबर 20, रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या, यामुळे तुमची बुद्धी नेहमी चांगली राहील। नंबर 21, ग्रीन टीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येपासून आराम मिळतो। नंबर 22, ज्या लोकांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी केसांना अंडी लावावी, यामुळे तुमचे केस दाट आणि मुलायम होतील। नंबर 23, संत्र्याची साल उन्हात वाळून त्याची पावडर बनवा, त्यात मुलतानी माती आणि बेसन एकत्र करून फेस बॅग बनवा, 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा, याने चेहरा स्वच्छ होईल। नंबर 24, तुम्ही रात्री ज्या पलंगावर झोपता तो आरामदायी आणि तुमच्या आवडीचा असावा, यामुळे मानसिकतेवर चांगला परिणाम पडतो आणि चांगली झोप येते। नंबर 25, जर एखाद्या व्यक्तीने सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केले तर त्याच्या चेहऱ्यावर चमकते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते। नंबर 26, कान दुखत असल्यास कांदा बारीक करून त्याचा रस कापडातून गाळून त्याचे 4 थेंब कानात टाकल्यास कानदुखीपासून आराम मिळतो। नंबर 27, कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि ज्यांना लघवीचा त्रास होतो त्यांनीही याचे सेवन केल्याने फायदा होतो। नंबर 28, हरभरा डाळीवर लिंबू पिळून खाल्ल्याने पोटाची चरबी लवकर वितळण्यास मदत होते। नंबर 29, जास्त चहाचे सेवन केल्याने त्वचेचे नुकसान होते आणि दृष्टीही कमजोर होते। नंबर 30, उसाच्या रसात थोडा बर्फ आणि अर्धा लिंबू मिसळून प्यायल्याने उलट्या थांबण्यास मदत होते। नंबर 31, आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे। नंबर 32, भिजवलेले बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते। नंबर 33, श्वास घेताना त्रास होत असेल तर पित्ताशयातील खडेचे लक्षण आहे। नंबर 34, गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते। जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पोट थंड राहते आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो। नंबर 35, सोयाबीनच्या सेवनाने कोणत्याही प्रकाराची कमजोरी दूर होते। नंबर 36, जर तुम्हाला तुमचे शरीर सुंदर आणि निरोगी ठेवायचे असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि थोडा वेळ फिरा। नंबर 37, कच्चा लसूण खाल्ल्याने रक्त घट होत नाही आणि शरीरात ताजे रक्त तयार होते। नंबर 38, जर तुमच्या शरीरात व्हायटॅमिन डीची कमतरता असेल तर सकाळी नक्कीच सूर्यप्रकाशात बसा। सकाळच्या सूर्यप्रकाशात बसल्याने डी जीवनसत्वाची कमतरता भासत नाही। नंबर 39, महिलांनी पुदिना पाण्यात मिसळून प्यावे, यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील। नंबर 40, उशीचे कवर आठवड्यातून 1 किंवा 2 धुवा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतील। नंबर 41, अंगठ्यावर तेलाची मालिश केल्याने दृष्टी सुधारते। नंबर 42, सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटीची समस्या कधीच होत नाही। नंबर 43, जेव्हा मोबाईल फोन पूर्णपणे डिस्चार्ज होतो तेव्हा फोन ऐकू नका, कारण त्यावेळी रेडिएशन 1000 पटीने जास्त असते, जे आपला मेंदू आजारी पाडण्यास पुरेसा असते।
नंबर 44, जास्त भीती माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते आणि नकारात्मक विचारांना कारणीभूत ठरते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमकुवत होतो, त्यामुळे जास्त विचार करू नका. नंबर 45, खजूर खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. नंबर 46, दुधात मध मिसळून प्याल्याने दृष्टी लवकर सुधारते. नंबर 47, जर तुम्हाला थकवा जाणू लागला तर थोडा गुळ खा, यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. नंबर 48, तुमच्या आहारात पुदिन्याच्या चटणीचा समावेश करा, त्याच्या वापराने थकवा जाणवत नाही. नंबर 49, रोजच्या आहारात दही वापरा, यामुळे युरिन इन्फेक्शन होणे थांबते. नंबर 50, रात्री दही भात राजमा खाऊ नका. नंबर 51, औषध कधीही थंड पाण्याने घेऊ नका. नंबर 52, टीव्ही किंवा मोबाईल पाहताना कधीही जेवण करू नका. नंबर 53, फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या. नंबर 54, खूप खोकला होत असेल तर टॉफीसारखा गूळ चोखल्याने आराम मिळतो. नंबर 55, उसाचा रस प्याल्याने डोळ्यात लवकर चमक येते. नंबर 56, ताप थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास व्यायाम करू नका. नंबर 57, टोमॅटोचे सूप प्याल्याने वजन कमी होते आणि ते डोळे आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. नंबर 58, काळी मिरी आणि खडीसाखर समप्रमाणात बारीक करून दिवसातून 2 एक कप दुधात सेवन केल्याने मानसिक कमजोरी दूर होते आणि स्मरणशक्ती वाढते. नंबर 59, 8-10 मनुके रात्रभर पाण्यात भिजून ठेवा, सकाळी ते चावून खा. या प्रयोगामुळे शरीरातील रक्त तर वाढतेच पण रक्त शुद्धसुद्धा होते. नंबर 60, एखाद्याला दुखापत झाली किंवा जखम झाली की रक्त येणे साहजिकच आहे. अशा स्थितीत जखम तुरटीच्या पाण्याने धुवावी व त्यावर तुरटी पावडर लावा. असे केल्याने रक्तस्त्राव थांबतो आणि आराम मिळतो. नंबर 61, जो व्यक्ती दात राखेने घासतो त्याचे दात मोत्यासारखे चमकतात. नंबर 62, कांद्याचे पाणी प्याल्याने पोट साफ राहते. नंबर 63, रोज सकाळी लसणाची एक कळी खा, यामुळे उच्च रक्तदाबासह अनेक आजार दूर होतील. नंबर 64, रात्री झोपण्यापूर्वी 1/2 चमचा सुकी कोथिंबीर थोड्या पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या, यामुळे पोट आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. नंबर 65, रात्री टाईट कपडे घालून झोपू नका. रात्री साधे आणि ढिले कपडे घाला. टाईट कपडे घालून झोपल्यास बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. नंबर 66, जर तुम्हाला शुगर कायमची टाळायची असेल तर कोल्ड्रिंकचे सेवन कमी करा. नंबर 67, ज्या लोकांना बद्धकोष्ठता त्रास होतो त्यांनी शिळी चपाती खाणे टाळावे आणि शक्यतो कडधान्याचे सेवन करावे, विशेषतः हिरवे मूग. नंबर 68, रोज आंघोळ केल्याने शरीर निरोगी राहते आणि शरीरातील अनेक रोग दूर होतात. नंबर 69, जे लोक कमी बोलतात त्यांचा मेंदू तीक्ष्ण असतो. नंबर 70, चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागल्यास ताजी कडुलिंबाची पाने बारीक करून पिंपलवर लावा, यामुळे पिंपल बरे होतील. तर मित्रांनो, हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.